चला मित्रांनो नवीन आता मेजरमेंट राहिलेले मेजरमेंट पाहूया आपण आता नवीन कसं मोजणार आहे ते कि पहा किलोमीटर के एम म्हणजे किलोमीटर टू किलोमीटर ते मिलीमीटरपर्यंत म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे कसे जायचं ते पाहू त्याच्यानंतर आपण त्याचे कम्पॅरिझन पाहणार आहे आणि मी तुम्हाला शेवटी एक जाता जाता एक त्याची ट्रिक सांगणार आहे की तुम्ही ते कसे पाठ करू शकता बरोबर आहे पहिलं आपण कोणाला काय म्हणते ते पाहू के एम म्हणजे किलोमीटर करतो के म्हणजे किलोमीटर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एक हजार किलोमीटर म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जात एक मीटर म्हणजे हजार किलोमीटर बरोबर आहे आपण याचं कन्वर्शन पाहूच थोडं पहिलं समजून घ्या एक इथं किलोमीटर के एम म्हणजे किलोमीटर एच एम म्हणजे हेक्टोमीटर डी एम म्हणजे डेकामीटर एम म्हणजे मीटर डी एम म्हणजे डे मीटर सी एम म्हणजे सेंटीमीटर एम एम म्हणजे मिलीमीटर आणि हे बाकीचे समजा छोटे छोटे जे मायक्रोस्कोपनं आपण पाहतो छोटे जे बॅक्टेरिया व्हायरसेस असतात ते ह्याच्यामध्ये पाहतात ज्याचा मायक्रोस्कोपचा यूज होतो इथं मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप यूज होतो हे आपल्याला उभड दिसत नाही दिसत नाही म्हणतात युएम म्हणजे मायक्रोमीटर आणि एन एम म्हणजे नॅनोमीटर त्याचं तुम्हाला इथं अंतर दिलेलं आहे समजा आपण पकडलं समजा एक मीटर म्हणजे दहा डेकामीटर बरोबर एक मीटर म्हणजे एक हजार हेक्टोमीटर एक मीटर म्हणजे किती किलोमीटर हजार नाही सॉरी एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर शंभर हेक्टोमीटर थांबा थांबा नंतर आपण सॉरी एक मिनटं कोडं पाहू हे सांगताना गलत लागलं हेच आपण इथं शॉर्ट फॉर्म आणि इथं लाँग फॉर्म आहे इथे शॉर्ट फॉर्म लॉन्ग फॉर्म आहे त्याच्या पुढच्या स्लाइडवर पाहू आता सपोज आता इथं पकडू आपण मी समजा तुला दिलं की एक मी तर एक मीटरच एक इथं पकडा एक मीटर, मीटर। जसजसं ज़ आपण इकडे इकडे जाऊ म्हणजे डाव्या साईडनं इथं समजा तुम्ही उभे इथं तुम्ही उभे अशी बरोबर आहे जर तुम्ही इकडे डाव्या साईडनं तुम्ही समजा पूर्वीकडे बरोले अशी इकडं जर डाव्या साईडनं जासाल तर तुमची व्हॅल्यू मोठी मोठी होत जाते इकडे जर जासाल तर तुम्ही मोठी होत जाता आणि जर रऊजी इकडे चालले जातात तर छोटे होत जातात तर कस सर मी म्हटलं तुमच्या इकडे तुम्हाला एक मीटर जायचं तुम्हाला एक मीटर जायचं तर तुम्हाला सांगितलं की कि एक किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर तर तुम्ही कसे सांग सर कसे सांग सर एक किलोमीटर म्हणजे इकडे तुमचे दहा डेकामीटर तयार होतं दहा डेकोमीटर इकडं शंभर हेक्टोमीटर होतं आणि शंभर हेक्टोमीटर इकडं एक हजार किलोमीटर होतं जर मी म्हटलं एक एक किलोमीटर म्हणजे किती तर इकडे एक हजार मीटर होतं बरोबर जर मी म्हंटल एक हेक्टोमीटर म्हणजे किती तर तिकडं शंभर मीटर होतं जर एक डेकामीटर पकडलं म्हणजे सॉरी एक डेकामीटर पकडलं तिकडे दहा मीटर होतं बरोबर आहे आणि जर तुम्ही इकडे जात असाल तर इकडे छोटं होत जातं इकडं झिरो पॉईंट वन डेमीटर इथं आपण दिलेलं आहे की झिरो पॉईंट वन मीटर म्हणजे एक डेमिटर म्हणजे इकडे झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन मीटर होतं जर मी एक सेंटीमीटर म्हणलं एक मीटर म्हणलं किती सेंटीमीटर होतं झिरो पॉईंट झिरो झिरो वन सेंटी झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर होत आणि समजा मी म्हटलं एक मीटर म्हणजे किती तर किती मी एम 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 होतं झिरो पॉईंट झिरो 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 चार झिरो लागतो त्याच्यावर चार झिरो सॉरी दोन झिरो एक मीटर म्हणजे झिरो पॉईंट झिरो 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 वन मीटर बरोबर म्हणजे आपण राईट राईट साइडने जाऊ तर छोटे छोटे होत जातो वर लेफ्ट साइडने जाऊ तर मोठे मोठे होत जातो आणि याची पाठ करण्याची एक ट्रिक आहे ती अशी समजा एक किंग आहे एक राजा असतो एका ठिकाणचा राजा असतो तो काय करतो त्याचं नाव असतं पहिली राजाचं नाव असतं हेक्टर हेक्टर हॉलिवूडचा हेक्टर असतो हॉलिवूडचा हेक्टर।, हेक्टर।, हेक्टर तो काय करतो एक दिवस मरण पावतो का मरण पावतो तर तो ना नाही तो, तो मरण पावतो कधी सोमवारी मरण पावतो एक राजा असतो त्याचं नाव हेक्टर तो मरण पावतो कधी पावतो सोमवारी मरण पावतो तर त्याचं कारण काय असतं आहे का तो ड्रिंक करतो ड्रिंक म्हणजे दारू पित नाही तो काहीतरी पितो तो काय पितो आहे का तो चॉकलेट मिल्क पितो चॉकलेट चॉकलेट मिल्क पडतो चॉकलेट का? मिल्क म्हणजे दूध चॉकलेट कलरचं दूध असेल किंवा चॉकलेट मिल्क दूध पिला असेल तो पिऊन मरतो आता त्यालाच माहितीये विष पडतं काय पडतं पण तो मरतो काय एक राजा असतो किंग विक्टर डाय कधी मंडे मंडे म्हणजे सोमवारी काय का मरतो तो ड्रिंक करतो ड्रिंक काय करतो चॉकलेट मिल्क चॉकलेट मिल्क पिऊन मरतो आता याचा आपण जर शॉर्ट फॉर्म पाहिलं किंग म्हणजे कोण रे किंग म्हणजे किलो बरोबर किंग म्हणजे किलो हेक्टर म्हणजे कोण हेक्टर म्हणजे आपला कोण हेक्टर म्हणजे आपला हेक्टोमीटर बरोबर तो मरतो का मरतो तो मरण्याचं कारण असतं आपलं त्याचं ते काहीतरी असतो पण ड्रिंग डाय डाय म्हणजे मरतो म्हणजे डाय म्हणजे डेका डेकामीटर मंडे मंडे म्हणजे सोमवारी मग तो मंडे म्हणजे मीटर ड्रिंक म्हणजे काय करतो तो पितो काय ड्रिंक म्हणजे डेसी देसी मीटर चॉकलेट चॉकलेट काय चॉकलेट पिऊ मरतो तर चॉकलेटचं सी एच काय होतं आपलं सेंटीमीटर आणि आपलं मिल्क म्हणजे मिल्क म्हणजे मिलीमीटर तर कळ मित्रांनो किंग व्हिक्टर डाय मंडे ड्रिंक चॉकलेट ड्रिंक म्हणजे किंग व्हिक्टर मरतो सोमवारी ड्रिंक चॉकलेट मिल्क म्हणजे किंग व्हिक्टर ज्याचं नाव किंग जो राजा असतो किंग व्हिक्टर एक राजा असतो तो काय करतो मरतो कधी मरतो सोमवारी मरतो का मरतो तर तो ड्रिंक करतो काय चॉकलेट मिल्क ड्रिंक करून मरतो मग आपलं किंग म्हणजे किलो किलोमीटर हेक्टो म्हणजे हेक्टर म्हणजे हेक्टो हेक्टो हेक्टोमीटर डाय म्हणजे डेसी डे मीटर मंडे म्हणजे मंडेच खाली लागून मीटर एम ई आर मीटर ड्रिंक म्हणजे डेसीमीटर चॉकलेटचं म्हणजे सेंटीमीटर आणि मिल्क म्हणजे मिलीमीटर ओके मित्रांनो धन्यवाद एक मिनटं ह हो, सॉरी